कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवारांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. शिंदे सरकारच्या काळात 1.5 लाख नोकर भरतीचा निर्णय झालाय. एवढी मोठी नोकर भरती कोणत्याच सरकारच्या काळात झाली नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. कंत्राटी भरतीबाबत बेरोजगार तरुणांमध्ये गैरसमज पसरवला जातोय अशी टीकाही अजित पवारांनी केली आहे. पहिला निर्णय कधी झालेला होता, दुसरा कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात, दुसरा निर्णय कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात, तिसरा कुठल्या, त्यावेळेस एवढा काही त्याचा प्रपोगंडा करण्यात आलेला नव्हता. आत्ता मात्र जाणीवपूर्वक विरोधकांनी त्याचा खूप मोठा प्रपोगंडा केला. एक असा गैरसमज पसरवण्यात आला की तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातात आणि कॉन्ट्रॅक्टवर हे सगळं चाललेलं आणि त्याच्यामुळं कॅबिनेटच्या दिवशी आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेस ठरलं की देवेंद्रजी म्हणले मी स्वतः प्रेस घेतो आणि वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणतो आणि मग कुणी माफी मागायची ते मी लोकांना प्रेसला सांगतो. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.